हेलो स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न फ्रैक्शंस। आज अपन फ्रैक्शंस हा घटक बघणार आहोत। पेज नंबर 78, स्टैंडर्ड 3। या पाठामध्ये अपन हाफ ही कन्सेप्ट अगोदर समजून घेणार आहोत। बा, या चित्रामध्ये तुम्हाला ही सलमा आहे, त्यानंतर हा टोनी आहे आणि हा नंदू आहे। सलमा, टोनी आणि नंदू यांच्यामध्ये जे संभाषण झालेले आहे ते संभाषण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे की ते काय चर्चा करतायत। पर टोनी अँड नंदू वेअर हंग्री, हंग्री म्हणजे भुकेलेले। टोनी आणि नंदू, हा टोनी आहे आणि हा नंदू आहे। टोनी आणि नंदू भुकेलेले आहेत। सलमा हॅड वन भाकरी, आणि ही जी सलमा आहे या सलमाकडे एक भाकरी आहे। सी क्विकली मेड टू पीसेस ऑफ द भाकरी अँड गेव इट टू देम। किती तुकडे केले त्या भाकरीचे तिने? दोन तुकडे केले आणि त्या दोघांना दोन देऊन टाकले। ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते बघा, या ठिकाणी टोनीला एक तुकडा दिलेला आहे आणि या ठिकाणी नंदूला एक तुकडा दिलेला आहे। मग टोनी काय म्हणतोय त्या वरती दाखवतोय सलमाला या चित्रामध्ये। पहा, टोनी आय गॉट लेस ऑफ द भाकरी। टोनी काय म्हणतोय? टोनी की मला भाकरी कमी मिळालेली आहे। नंदू काय म्हणतोय? दॅट्स ट्रू, आय रिअली गॉट द बिगर पीस। आणि हा नंदू म्हणतोय की मला मोठा तुकडा मिळालेला आहे। कोणाला छोटा मिळाला आहे? टोनीला छोटा मिळाला आहे आणि नंदूला मोठा मिळालेला आहे। त्यावरती सलमा काय म्हणते पहा, ओ आय एम सॉरी, इट इज बिकॉज आय ब्रोक इट इन हरी। एच यू आर आर वाय, हरी म्हणजे घाई। तर या घाई घाईमध्ये मी मोडल्यामुळं त्याचे इक्वल दोन तुकडे झालेले नाही आहेत, असं कोणाचं मत आहे? सलमाचं आहे। ती काय म्हणते? आय हॅव अ पुरी टू, माझ्याकडं पुरीसुद्धा आहे। आय शॅल डिवाइड इट इक्वली इन टू टू पार्ट ऑफ यू। आणि ती म्हणते की माझ्याकडे एक पुरीसुद्धा आहे आणि ती मी तुमच्यासाठी दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू शकते। पण या चित्रामध्ये लुक ॲट द पिक्चर, या ठिकाणी हा जो टोनी आहे, टोनीच्या हातामध्ये बरोबर अर्धा भाग पुरीचा तुम्हाला दिसतोय आणि या नंदूच्या हातामध्ये सुद्धा हाफ पुरी तुम्हाला दिसते। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की हाफ ही कन्सेप्ट समजून घेत असताना पूर्णांकामध्ये इन फ्रॅक्शन हाफ म्हणजे काय? कुठलीही एक वस्तू असेल तर त्याचे इक्वल दोन भार, इक्वल दोन पार्ट करणं किंवा भाग करणं, दोन तुकडे करणं, समान इक्वल दोन पार्ट, त्याला आपण हाफ म्हणतो। ओके, आता ह्या संवादातून तुमच्या लक्षात आलं असेल, आपण पुढचा एक संवाद पाहूया। सोनू हॅज अ लार्ज सीट ऑफ पेपर। आता या संवादामध्ये कोण कोण आहे? सोनू आहे, टोनी आहे आणि सलमा आहे, हे तीन आहे। पहा, सोनू हॅज अ लार्ज सीट ऑफ पेपर, बोथ सोनू अँड सलमा वॉन्ट टू ड्रॉ अ पिक्चर। आता बघा, सोनूकडं एकच काय आहे? शीट आहे, लार्ज शीट आहे आणि त्या शीट एकच सीट आहे, परंतु सोनूला आणि सलमानला दोघांनाही काय पाहिजे? चित्र काढण्यासाठी चित्र काढायचं आहे। मग अशा वेळेला सोनू काय करतोय पहा, लेट्स डिवाइड इट सीट इंटू टू इक्वल पार्ट। सोनू म्हणतोय की सलमाला आणि सोनूला दोघांनाही काढायचं, चित्र काढायचं असल्यामुळे एका शीटचे दोन इक्वल पार्ट कर आपण करू। टोनी म्हणतोय कम आय शॅल डू इट, आणि टोनी म्हणतोय या इकडं आपण लगेच ते करू। अशा पद्धतीने हा फुल पेपर आहे, फुल सीट ऑफ पेपर, आणि या ठिकाणी त्याचे दोन तुकडे करण्यासाठी बरोबर अर्ध्या भागातून हा एक हाफ आणि हा एक हाफ असे दोन हाफ त्या शीटचे भाग केलेले आहेत। सोनू अँड सलमा बोथ गॉट हाफ अ सीट ऑफ अ पेपर। आणि या ठिकाणी सोनूला आणि सलमाला दोन एकाच मोठ्या शीटचे
दोन इक्वल हाफ सीट मिळालेले आहेत। या दोन प्रसंगावरून या डिस्कशनवरून आपले काय लक्षात येतं की बघा फेन ही डेफिनेशन आहे हाफ कशाला म्हणायचं। फेन समथिंग इज डिवाइड इनटू टू इक्वल पार्ट्स ईच ऑफ द पार्ट इज अ हाफ ऑफ दैट थिंग। म्हणजेच काय तर कोणतीही वस्तू आपण जर समान दोन भागामध्ये विभागली तर त्या प्रत्येक पार्टला हाफ आपण असं म्हणतो, हाफ म्हणजे अर्धा। ओके, आता हीच कन्सेप्ट आपण आणखी वेगळ्या पिक्चरच्या स्वरूपामध्ये समजून घेऊया। कशी समजून घेणार? पा, खाली तुम्हाला चार पिक्चर दिसतात। ओके, पिक्चर नंबर वन, पिक्चर नंबर टू, पिक्चर नंबर थ्री अँड पिक्चर नंबर फोर। अ होल गुआवा अँड हाफ गुआवा। बघा या ठिकाणी हा जो पेरू आहे हा पूर्ण आहे आणि त्याचा हाफ कसा दाखवला आहे, बरोबर अर्धा कट केलेला भाग। या ठिकाणी काय आहे, अ होल ॲपल आणि हाफ अँड हाफ ॲपल। या ठिकाणी पूर्ण ॲपल आहे आणि त्याचा हाफ कसा आहे, बरोबर दोन भाग। म्हणजेच आपण वरती पाहिल्याप्रमाणे ही जी व्याख्या आहे, फेन समथिंग इज डिवाइडेड इनटू टू इक्वल पार्ट। किती इक्वल पार्ट करावे लागतील एखाद्या वस्तूचे किंवा घटकाचे, दोन इक्वल पार्ट करावे लागतील, तेव्हाच ईच ऑफ द पार्ट इज हाफ ऑफ दॅट थिंग। म्हणजे एखाद्या वस्तूचे जेव्हा आपण समान दोन भाग करतो तेव्हाच ते भाग त्या वस्तूचे हाफ हाफ असे दोन भाग तयार झालेले असतील। ओके, पा, अ होल केक, या ठिकाणी पूर्ण केक दिसतोय आणि या ठिकाणी हाफ अ केक दिसतोय। इथं अ होल वॉटरमेलन आणि या ठिकाणी हाफ अ वॉटरमेलन। लक्षात येतंय तुम्हाला या ठिकाणी हाफ म्हणजे काय ही कन्सेप्ट समजली असेल। पा, आणि ही जी व्याख्या आहे, ही जी व्याख्या आहे, ही डेफिनेशन आहे, हाफची डेफिनेशन आहे। परत एकदा समजावतो, फेन समथिंग इज डिवाइडेड इनटू टू इक्वल पार्ट्स ईच ऑफ द पार्ट इज अ हाफ ऑफ दॅट थिंग। ओके, चला पुढं पाहू। आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितले पहा, कलर अ हाफ ऑफ ईच ऑफ द पिक्चर गिव्हन बिलो। आता या ठिकाणी जे तुम्हाला पिक्चर दिलेले आहेत त्यातला बरोबर हाफ पार्ट तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे, रंगवायचा आहे। आता ही जी आकृती, या आकृतीमध्ये ही नंबर एकची आकृती, यामध्ये हाफ पार्ट रंगवायचा असेल तर तुम्ही बरोबर काय करणार, हा इकडचा भाग अशा पद्धतीने रंगवणार। म्हणजेच हा काय झाला, त्या आकृतीचा हाफ पार्ट झाला। सेकंड आकृतीमध्ये अशा पद्धतीनं बरोबर, थर्ड या फिगरमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीनं अर्धा पार्ट रंगवू शकतो। या फिगरमध्ये अशा पद्धतीने आपण हा अर्धा पार्ट रंगवू शकतो। आणि या ठिकाणी चार बॉक्स आहेत, त्यातले कुठलेही दोन बॉक्स रंगवा। हे जर दोन बॉक्स आपण रंगवले तर त्या आकृतीमध्ये आपण बरोबर हा पार्ट रंगवलेला आपल्याला दिसेल। हा व्यवस्थित तुम्ही रंगवून घ्या, अशा पद्धतीने रंगवलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हाफ म्हणजे नेमकं काय असतं। आता नेक्स्ट त्यांनी सांगितलं आहे, अ लाईन हॅज बीन ड्रॉन इन ईच ऑफ द फिगर गिव्हन बिलो, पुट अ टिक मार्क अंडर द फिगर विच गेट डिवाइडेड इन टू टू इक्वल पार्ट बाय दॅट लाईन। आता खाली ज्या आकृत्या रंगवलेल्या दाखवल्यात, वरती तुम्हाला रंगवायला सांगितल्या आणि खाली ज्या रंगवलेल्या आहेत त्यामध्ये एक रेषा काढून त्यांनी त्याचे दोन भाग केलेले आहेत, त्या भागापैकी बरोबर इक्वल पार्टमध्ये जी आकृती डिव्हाइड झालेली आहे त्या आकृतीला राईट टिक करायचं आहे। आता बघा, ही फर्स्ट जी आकृती आहे ह्याच्यामध्ये दोन इक्वल सेम भाग झालेले आहेत का, नाही, मग या ठिकाणी रॉंगचं आपण साईन देऊ शकतो। या सर्कल आहे, सर्कलचे दोन इक्वल पार्ट आहेत का, नाही। हा ट्रायंगल आहे, ट्रायंगलचे दोन इक्वल पार्ट आहेत। हा स्क्वेअर आहे, स्क्वेअरचे पण दोन इक्वल पार्ट आहेत। हा दुसरा ट्रायंगल आहे, याचे सुद्धा दोन इक्वल पार्ट
नाहीत। म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हाफ म्हणजे काय ही संकल्पना व्यवस्थित समजली असेल। ओके विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। ओके थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।